आपण शांततेत सगळ्यांनी ऐकायचा प्रयत्न करायचा आहे. जागेवर त्याला पुढच्या कार्यक्रमासाठी जायचंय. आपल्या गावाला आले सरसेनापती अभिराव मोशेंच्या समाधीचं त्यांनी येथे दर्शन घेतलं. पुढे त्याबद्दल मी त्रिवेणी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आभार मानतो. हे समाय शांतता राखणार का आपण? आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज थोर असं एक व्यक्तिमत्व ज्यांच्या जीवावर आज आपण एवढे अभिमानानं जगू शकतोय, आपली भूमी म्हणू शकतोय, अशा माणसानं जे करून ठेवलंय ते आपण सगळ्यांनी सांभाळायला पाहिजे, त्याचं महत्व जाणलं पाहिजे. त्यांच्या काळातली जी मंडळी होती त्यातलं एक थोर व्यक्तिमत्व मग तुमच्या आमच्यातलं हे आता अंबीराव मोहिते या माणसांचं केवढं मोठं कार्य आहे या संपूर्ण याच्यात याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि तो अभिमान जागवण्याचं काम आमचा अमोल कोल्हे करतोय. अमोल कोल्हेचं हे सगळं कर्तृत्व आहे. कुठून पैसा उभा केलाय, कसा तो करतोय हे फक्त मला माहित आहे, पण आपला इतिहास त्याच्याबद्दल असणारा अभिमान तो आज सगळ्यांसमोर ठेवतोय. आज अख्ख्या जगामध्ये आपली वाहवा होते आणि आपण आपल्या लोकांचीच सगळी महत्व जाणून घेत नाही. तर मोहित्यांच्या भूमिकेला मला जेवढा न्याय देता येईल तेवढा मी देतोय, पुढे देणार. या पुढे अंबीरराव मोहिते हे नाव अभिमानानं घेतलं जाईल तेव्हा मोहित्यांच्या घराण्याचा उद्धार झालाय असं समजा. सरसेनापती अंबीरराव मोहिते की मला तुम्ही हा जो काही मान देताय, मी एक साधा कलाकार आहे पण माझ्यामध्ये त्यावेळेला तुमचे अंबीरराव मोहिते येतात आणि ते तोंडातून बोलतात एवढंच मी म्हणतो. त्यांचे उत्तर खूप आभारी आहे. सगळेजण असेच राहा, आपला इतिहास जागवा आणि असेच अभिमानाने जगा. सर एक विनंती आहे तुमचा.